अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात काल झालेल्या वादळी पावसाने काही बागायतदार शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे। लहासर येथील वैजयंताबाई उत्तम पाटील यांनी 2 एकर शेतामध्ये लागवड केलेले केळीचे पीक या वादळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे। सुमारे 1200 केळीचे खोड या वादळी पावसात आडवे पडले असून वैजयंताबाई यांचे 2.25 लाख रुपयांचे यात नुकसान झाले आहे। झालेल्या नुकसानाचा प्रशासनाच्या वतीने तलाठी यांनी पंचनामा केला असून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांनी केली आहे। नमस्कार, पावसाळा सुरू झालेला आहे। तसेच जामनेर तालुक्यात देखील 6 जून रोजी मौसमी पावसाने पहिली हजेरी लावली। ह्या पावसामुळे शेतकरी राजा जरी सुखावला असला तरी बागायतदार मात्र या पावसांच्या तडाख्याने हा त्रस्त झालेला आहे। तसेच आपण आता जामनेर शिवारातील शिवाजी उत्तम पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। यांनी देखील केळीचा बाग हा या ठिकाणी लावलेला होता आणि यांच्या 6 जून रोजी झालेल्या पावसामुळे यांच्या या बागेत खूप अतोनात असे नुकसान या ठिकाणी झालेले आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधून याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। मी शिवाजी उत्तम पाटील बोलतोय, गट नंबर 913-1। यामध्ये मी केळीची बाग लावलेली आहे। 4000 खोड आहे माझं। त्यातलं माझं 1200 खोड पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। त्याच्यासाठी मी तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो। त्यांनी सांगितलं हरित सरपंचनामा करा तुम्ही। तलाठ्याप्पांना सोबत घेऊन आलेलो आहे। तीच विनंती करतो तलाठ्याप्पा व तहसीलदार साहेबांना की प्रत्यक्ष बा तुम्ही पाहणी करा आणि माझ्या पिकाचा मला मोबदला मिळालाच पाहिजे। बा माझ्याकडे पाणी नसताना मी 3-4 लोकांकडनं इकडनं तिकडनं पाणी एका विहिरीत टाकलं आणि ही केळी बाग वाचवली। सरकारतर्फे किंवा राज्यातर्फे मला माझ्या केळीची नुकसान भरपाई मिळावी हीच विनंती करतो मी। कठीण परिश्रमातून वाढवलेलं पीक अचानक भुईदोस्त झाल्याने ह्या ठिकाणी उपस्थित आपले हे बागायतदार हे अतिशय वाईट परिस्थितीतून या ठिकाणी जात आहेत। ते या ठिकाणी शासनाला एवढंच आवाहन करत आहेत की मला त्यांच्या जे पिकाचं नुकसान झालेलं आहे हे लवकरात लवकर मला नुकसान भरपाई करून मिळावी यासाठी ते कळकळीची विनंती देखील करत आहेत। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।